भाजपच्या अशा नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख विजयी झालेत। यानंतर खरं तर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण केल्याचं पाहायला मिळालं। या विजयानंतर शंकरराव गडाख नेमकं काय म्हणाले बघूयात। नेवाशा तालुक्यातल्या मतदारांनी जो प्रचंड विश्वास क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यावरती दाखवलेला आहे, त्याबद्दल सगळ्या मतदारांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानू इच्छितो। या विजयामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी, घरातल्या सदस्यांनी आणि संघटनेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून जे काम केलं त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे। मी अधिक काही बोलणार नाही, परंतु माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करू इच्छितो की हा जो विजय आहे हा विजय आपण संयमाने घ्यायचा आहे। 5 वर्ष मला असेल, माझ्या कुटुंबाला असेल आणि अनेक कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला, परंतु मी ते विसरलेलो आहे। कार्यकर्त्यांनी ते विसरावं आणि अजिबात गालबोट लागणार नाही याची काळजी संपूर्ण कार्यकर्त्यांनी घ्यावी, हात जुळून विनंती मी कार्यकर्त्यांना करू इच्छितो। परत एकदा या तालुक्यातल्या मतदारांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता अधिक जोरदारपणे शेतकऱ्यांचे आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। कुठेतरी निवडणूक आपल्याला आव्हानात्मक वाटले, माझ्या राजकीय आयुष्यातली ही अतिशय आटीतटीची निवडणूक होती, कारण अपक्ष या तालुक्यामध्ये उभं राहणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं ही अतिशय कठीण गोष्ट होती। विशेषतः महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे आव्हान महाराष्ट्रामध्ये उभं केलं गेलं होतं त्या आव्हानाच्या विरोधात कुणीही मोठा नेता नसताना फक्त एकटा या निवडणुकीला सामोरे जाणं हे नक्कीच आव्हानात्मक होतं, परंतु या तालुक्यातल्या सुज्ञ कार्यकर्त्यांनी आणि मतदारांची जी अनमोल साथ मला मिळाली त्यामुळे हा विजय माझा शक्य झाला।